धाराशिवच्या उमरगा शहर व परिसरात अवकाळी पावसानं चांगलंच थैमान घातलं असून शनिवारी 20 एप्रिलला दुपारी 2 ते 3 सुमारास तब्बल 1 तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. पाऊस सुरू असतानाच वेगवेगळ्या 4 ठिकाणी वीज पडून 3 गायी 1 म्हैस व 7 शेळ्या दगावलेल्या आहेत, तर मुरुम इथं 2 जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. शहर व तालुक्यात गेल्या आठवड्यापासून वातावरण बदलाचा मोठा परिणाम झालाय. या ठिकाणी तुम्ही दृश्य पाहू शकता, दिवसभर कधी ढगाळ तर कधी कडक उन्हाची तीव्रता जाणवत असताना शहर व तालुक्यातील मुळज, तलमोड, तुरोरी, मुरुम, येणेगुरु या गावात बहुतांश ठिकाणी शनिवारी दुपारी 2 सुमारास वादळी वारा अवकाळी पाऊस झालेला आहे. यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून झाडंही उन्मळून पडलेली आहे. मागील आठवड्यात गारपीट व अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला असतानाच पुन्हा झालेल्या पावसामुळे भाजीपाला, आंबा, द्राक्ष, केळी, पपई, टरबूज आदी फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.